गुड मॉर्निंग एवरीवन, आणि आत्ता वाजलेले आहेत साडेतीन काहीतरी वाजले आहेत. आणि आत्ता आम्ही निघत आहोत एक नवीन प्रवासावरती, नवीन गडावरती. हा दुसराच व्हिडिओ आहे आमच्या चॅनलचा. बघू आता हा नवीन ट्रेक कसा होतो, कुठे चालू आहे तो मला आता ऑन द वे गाडी बसल्यावर सांगतो. हा तर मग आज आपण चाललो आहे, म्हणजे तर आज आम्ही चाललो आहे कलावंतीनदुर्गला. कलावंतीनदुर्ग पनवेलच्या इथे आहे, ठाण्याच्या जवळच आहे. वीकडेजला उद्यामधूनच जातो आम्ही दरवेळी, कारण वीकडेजच्या टायमाला गर्दी कमी भेटते आणि त्यातल्या त्यात कलावंतीनदुर्गला गर्दी प्रचंड अफाट प्रमाणात गर्दी असते. तर मग आता मी आधी चाललो इथून भावेशा येते मंदार आणि भावेश मला भेटणार आहेत. आणि आज ही तर आहेत आणि हिच्यावर शाईन आहे. आणि मॉल्टस म्हणजे हॉर्नेटमध्ये मी काही अपग्रेडेशन केलेले आहेत, जर का पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, आता चाललो आहे आपण भावेश येते मंदारचा. मंदार तर माझं आत्ताच बोलणं झालंय, मंदार पण निघालं आहे त्याच्या इथून भावेश येते जायला. तर मी इकडून जायला मला टाईम लागला. तर मग अशा प्रकारे नेहमीप्रमाणे बोकेने लेट यायचा रेकॉर्ड कायम ठेवलेला आहे, बरोबर ना भावेश? हा तर मग ही माझी गाडी आणि ती त्याची गाडी. तर मग आता निघालोय फायनली, निघालो आता. हरिहर काय बोलतो सवय झाली, धन्यवाद ना. आता चाललोय कलावंतीनदुर्ग, आता याच्या येतो निघालो. आणि आता पाऊस येत होता मध्ये बारीक, आता आम्ही निघतो बारीक बारीक पाऊस येतो. गेला म्हणजे विविध घातला आम्ही, गेला विशेटर घालेपर्यंत एवढा जोरात पाऊस येत होता, आम्हाला विशेटर घालायला लागला. आणि आता विशेटर घातलं तर इकडे पाऊसच राहायचे, अजून किती चांगला बोलू. GPS माउंट लावलाय, इकडे दोन हाय बीम लाईट लावलाय, इथे स्प्रेड लाईट आधीच आपल्या जुन्याच आहेत आणि खाली लेग गार्डच्या जागी मी क्रॅश गार्ड करून घेतले. क्रॅश गार्डच्या इथे वरती दोन लाईट आहेत आणि ह्या दोन आहेत त्या हाय बीम लाईट आहेत. या दोन हाय बीम लाईटमुळे एवढा खतरनाक वाला रात्रीचा फरक पडतोय ना, म्हणजे तर रात्रीचा जो फरक पडतोय ना ते सांगू नाही शकत किती फायद्याच्या लावल्या त्या. आता कॅमेऱ्यामध्ये एवढा त्याचा उजेड समजून येणार नाही, पण ऑन द रोड परफॉर्मन्स त्याचा एवढा चांगला आहे ना, विचारायला नको. जर का आवाज चांगला येत असेल तर तो आधीचाच आपला जुगाड हरिहरला गेलेला, फक्त याच्यात अजून तो जुगाड गेला नाही ना, समजलं ना. आणि हा महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, कलावंतीनदुर्ग हा पनवेलमध्ये आहे कुठेतरी जवळपास. आता ते मला पण एक्झॅक्ट लोकेशन माहित नाही, पण गुगल मॅप आहे आपल्याकडे, काय प्रॉब्लेम. सर्वात जास्त वैक्यता घेणारा पाऊस, कारण हा पाऊस आला की मोबाईल काढून ठेवायला लागतो. आपल्याकडे ऍक्शन कॅमेरा नाही अजून, आणि आय होप मोबाईल काढूनच ठेवायला लागेल आता, कारण हा रिमझिम पाऊस लय वाट लावणारा असतो. हा आणि हरिहर जो
नंतर आम्ही पण हरिश्चंद्राला पण जमवलं, पण प्रॉब्लेम काय झाला, अख्खा व्हिडिओ काढला त्याचा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्राला पूर्ण गेलो ठाण्यावर, ठाणा हरिश्चंद्र हरिश्चंद्र वन डे ट्रिप मारलेली आम्ही. पण काय झालं, माझ्याकडून चुकून सगळे हरिश्चंद्राचे व्हिडिओ डिलीट, हरिश्चंद्राचे व्हिडिओ झाले डिलीट. त्याच्यामुळे तो हरिश्चंद्रचा व्हिडिओ येऊच शकला नाही. आम्ही किती विषय, म्हणजे आता सेकंड लॉकडाऊन व्हायच्या जस्ट एक आठवडा आधीच आम्ही हरिश्चंद्र जाऊन आलो, पण तो व्हिडिओ येऊच शकला नाही. कारण आम्ही आहे हुशार, आमच्यासारखी हुशार माणसं भेटणारच नाहीत. आणि त्यात माझ्याकडे विषय तर शोधून सापडणार नाही. आणि हा जी पी एस बोट एवढा कामाचा, हा भले रस्ता माहिती असू दे, पण हे बघताना बरं वाटतं काय माहिती का, मला रस्ता माहीत असला तरी मी लावून फिरतो. कलावंदीन दुर्ग जे ऍक्सिडेंट सीन्स आहेत ऐकलेत, कलावंदीन दुर्ग मस्ती कधीच नाही करायची. ट्रेक असू दे, तुमची राईडिंग असू दे, वगैरे ट्रेक असू दे, मस्ती नाही करायची. घराशी गाडीशी यांच्याशी मस्ती नाही करायची. यांच्याशी मस्ती केली की ते मग ते आपल्याशी मस्ती करतात. व्यवस्थित प्रेमाने जायचं, प्रेमाने यायचं. आता याच्या पुढे आपण डायरेक्ट भेटू, जिथे कुठे ब्रेक घेऊ तिथेच, नाहीतर बघू ते काय ते पुढे थांब, पुढे थांब नाही म्हणणार तू सांगा रे. कारण पाऊस झाला नाही, नाही म्हणता म्हणता पाऊस झाला. चला आता डायरेक्ट भेटू जिथे कुठे स्टॉप घेऊ. तर कलावंटीन दुर्गला पोचलोय, हा रस्ता आहे इकडून जायचं आहे, भेटू पुढे. लिहिल्याप्रमाणे कलावंतीन दुर्गचा रस्ता इकडून. चला तर मग जाऊ, मजा येणार रे ट्रेक करताना. जवळच होता आमच्या इथून ठाण्यावरून 50 किलोमीटर असेल. ठीक आहे चल, चला बघू. तर कलावंतीन दुर्गला आल्यापासून ही चांगली व्यवस्था केली आहे. इथे तुम्हाला बोर्ड पण बघायला मिळेल, तिथे सूचना दिल्यात. इथे मस्त पावसात आल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं दृश्य बघायला मिळते. अजून जंगलाच्या रस्त्यामध्येच आहोत. ए विटी दांडू, इकडे एक मस्त असं दृश्य परत एकदा. चल वरती धावत धावत, हे तर माझी बॅग आहे, मी धावत येतो ना. ए बाबा झाले तू. आता आम्ही ते वरती गेलेलो, तर तिथे चेकपॉईंटला ते बोलले वेदर फोरकास्ट वगैरे आम्ही चेक तर केला नव्हता, आम्ही डायरेक्ट आलेलो. ते बोलले वरती क्लायमेट ठीक नाही वगैरे वगैरे, पाऊस जोरात पडू शकतो. आता काय बोलणार, आता एंट्री देत नाहीत, असंच घरी जावं लागेल इकडून. आता यायचे गावात.